साहित्य सम्राट लोकशाही अन्ना भाऊ साठे की जयंती के अवसर पर रविवार को दीक्षा भूमि चौक स्थित प्रतिमा पर विभिन्न सामाजिक व राजनीतिक संगठनों पुष्प अर्पण कर अभिवादन किया। इसके साथ ही लोकमान्य बाल गंगाधर तिलक के स्मृति दिवस पर गांधी सागर तालाब परिसर में स्थित प्रतिमा पर माल्यार्पण किया गया। इस दौरान दोनों महापुरुषों के कार्यों को याद कर उनके बताए रास्ते पर चलने का संकल्प लिया गया। भाजपा की ओर से अन्ना भाऊ साठे स्मारक स्थल पर स्थित प्रतिमा को पुष्पहार अर्पण कर अभिवादन किया गया। विधानसभा में विपक्ष के नेता देवेंद्र फडणवीस, महापौर दयाशंकर तिवारी, शहर भाजपा अध्यक्ष विधायक प्रवीण दटके, अनुसूचित जाति आयोग के सदस्य सुभाष पारदी, भाजपा प्रदेश सचिव तथा नगर सेवक एडवोकेट धर्मपाल मेश्राम आदि उपस्थित थे। लोकशाही अण्णा भाऊ साठे ज्यांनी सामान्य माणसामध्ये क्रांतीची ज्योत जगवली आणि ज्यांच्या साहित्याने भारतापासून रशियापर्यंत आणि संपूर्ण जगामध्ये लोकांना क्रांतीची प्रेरणा दिली, आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने सामान्य माणूस आणि कामगार यांच्याकरता ज्यांनी एक प्रकारे आपलं जीवन दिलं, आज त्यांच्याच मार्गावर चालत त्या छोट्यातल्या छोट्या व्यक्तीचं उत्थान झालं पाहिजे याकरता आपण सगळे मिळून आजच्या दिनी संकल्प करूया, एवढंच आज मी या जयंतीच्या निमित्ताने सांगू इच्छितो।